तर हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे मोहन वारकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता मी आहे जोधपूरमध्ये. काल आम्ही उदयपूरवरना जोधपूरवरती जोधपूरमध्ये आलो, पण आता काल संध्याकाळी झालं. सो आज आपण आज जे हॉटेल घेतलेलं आहे, हॉटेल शिवम, 800 रुपये एका दिवसाचं भाडं आहे. सगळे तयार बियार झालेच आता सगळे, तर जुई आणि अतुल खाली याच्यात, मी आणि तेजर खालीच थांबलो आहे. सो आता नाश्ता करूया आणि आपला जोधपूर एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया. चला, आपण आता पोहोचलो उमेद पॅलेसला. खूप भव्य दिव्य पॅलेस आहे. सो आधी तिकीट काढा, इथे तिकीट काउंटर आहे. तिकीट काढा आणि मग तुम्हाला पूर्ण पॅलेस दाखवतो. जबरदस्त, खूप मोठा पॅलेस आहे. खूप म्हणजे खूप मोठा, बघू शकता तुम्ही. पुढे जाऊन तुम्हाला नीट दाखवतो. हा आहे उमेद भवन. महलच्या आतला परिसर आहे, एक नंबर जबरदस्त. आतमध्ये कबूतर येऊ शकत नाही, त्यामुळे आतमध्ये घाण होत नाही. आधी हे बनवलं, त्याच्यानंतर महल बांधला गेला. असे बाथरूम आहेत. आता ते म्युझिक आता ते हॉटेलमध्ये कन्वर्ट झाले. सो असे बाथरूम वगैरे आतमध्ये हे तेव्हाचे बांधकाम करताना जे काम फोटो आहेत वरला घेतलेला. हे जी पेंटिंग बघताय वरचं, हे पोलंडचे आर्टिस्ट आहेत, ह्यांनी बनवलं होतं स्वतःच्या हाताने. बघू शकतो तुम्ही, हे राजा ज्यांनी हा बनवला होता, पॅलेस बनवला होता. या दगडांमध्ये याच्यामध्ये एवढं खास आहे ना, याच्यामध्ये सिमेंट वापरला नाही आहे दोन ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये लॉक सिस्टीम आहे, आतमध्ये कडी आहे, ते दगड फिरवलं ऑटोमॅटिक लॉक होते. आणि हा ओरिजिनल मार्बल आहे तेव्हाच्या टाईममधला, म्हणजे तेव्हाच्या टाईममध्ये हे ओरिजिनल फ्लोअर आहे. राजा उमेद होते त्यांचा हा फोटो आहे, बघू शकता त्यांच्याकडे वाघ. आणि हा ओरिजिनल फोटो त्यांचा, या झाडावरती त्यांनी आता केमिकल वगैरे लावून देत आहे, जिवंत ठेवलंय, जिवंत म्हणजे बनवलंय. पण या झाडावरती त्यांनी फोटो काढलेला आम्हाला. मगर पण ओरिजिनल आहे, मास ओरिजिनल, वरचं चांबडं ओरिजिनल आहे, पण आतमध्ये केमिकलने जिवंत ठेवलं, जिवंत म्हणजे तयार ठेवलं. हा ए सी आहे, तुम्ही बघू शकता वर तेव्हाच्या टायमाला ए सी कसा होता. ए सी वेंट होतो आणि हा ए सी सप्लग इथे सप्लग, आणि खाली स्विच आहे. ते पार्ट्स न मिळण्यामुळे ते बंद आहे, पण त्या टायमाचा ए सी असा होता. सिंग आहेत, त्यांची दोन मुलं, त्यांची वाईफ आहे, ही त्यांच्या दोन मुली. आणि हा त्यांचा तेव्हाचा फोटो आहे, आणि हा त्यांचा आत्ताचा फोटो आहे. आता थोडे एजड झालेत, पण हा आहे फोटो, बघू शकतो तुम्ही. त्यांची बायको आहे, त्यांची मुलगी, त्यांची आई, आणि हा मुलगा. मुलाला त्यांच्या दोन मुलं आहेत. प्रिन्स शाल हे आत्ता राजा बनलेत, पण हे जे होते ते वयाच्या चौथ्याच वर्षी राजा बनले. गजब सिंग म्हणजे ते वर्गमित्र होते. बघू शकता हे घोड्याच्या, जेव्हा घोडा गाडी असेल त्याच्या बाजूला लावायचे तेव्हाच्या टायमध्ये. पूर्ण चांदीचे आहेत, सिल्वरचे आहेत, रॉकेलने पेटायचे. राजाच्या सिंहासनाच्या बाजूला हवा मारायला वगैरे असायचं ना, हँड फॅन आहेत, त्यांच्या छड्या आहेत, आणि शिकार करताना वगैरे घोड्यावरती हे वापरायचं.
हे जे डिजिटल प्लेट दिसत आहे, पूर्ण गोल्ड प्लेटेड आहेत. साईडने जे बघता ना पूर्ण गोल्ड प्लेटेड आहेत, सोन्याचं बनवलेले सगळे. माझे सगळे टकीला वगैरे शॉर्टसाठी जे ग्लास आहेत ते आहेत. हा ग्लास आहे आणि खाली बाटली आहे पाण्याची. फळं ठेवायचा ट्रे वगैरे बघू शकता. हे पेन शाई असते ना, शाई पेन कलम असे शाई भरली जाते आणि मग त्याच्याने आपण ते लिहत असायचे वरती. तेव्हाच्या टायमाचं फर्निचर आहे, काचेनी बनवलेलं, पण तेव्हा नंतर तडा पडायला लागला त्यामुळे ते इथे शिफ्ट केले आणि एकाच ठिकाणी ठेवून दिले. पिढ्या आहेत, वडील आहेत, म्हणजे बाजूला जे मुलं आहेत त्यांची मुलं, आणि आता जे हातात इकडे पॅलेस मध्ये ते हे, आणि तेव्हा जे बॅच आहेत मिळायचे. हे जे बांधकामासाठी वापरले गेले ते सोन्याचं आहे, पूर्ण गोल प्लेटेड आहे. आणि हे लहान मुलाच्या हातातला हे टाळं ओपन केलं, जेव्हा ओपनिंग करतो तिथे मग कधी बिल कापायचे नाही तेव्हा टाळं ओपन करायची सोय, तेव्हाचा टाळं आहे. पूर्ण त्या राजाचा दरबार होता इथे, सगळी खास कामं व्हायची. मध्ये एक फाउंटन आहे आणि इथे तुम्ही बघू शकते तर रामायण दाखवलं आहे. रामायण दर्शवून युद्धाला चालले आणि तेव्हा पोलंडचं चित्रकार आहे त्यामुळे ते पोलंडच्या त्यानुसार बनवलेलं आहे. हे वरती सगळी गोण्याची प्लेटेड आहे सोन्याची आणि लॅम्प वगैरे इकडचे. त्या टाइम मध्ये घड्याळ आहेत बघू शकतो तुम्ही, किती सुंदर आहे. हे जे समुद्रामध्ये बोटीमध्ये वापरले जायचे घडा आहे, तुम्हाला डायरेक्शन पण कळतं. आणि तेच जे लिहिण्यासाठी वापरले जायचे हे ज्वेलरी बॉक्स आहे. असं 30% भाग फक्त बघायला देतात, बाकी 70% हॉटेलनी पूर्ण झिरून टाकलेलं. सो आपण आता जाणार आहोत त्यांच्या गाड्या बघायला. अँटिक त्यांनी दिलं जर अलाव केलं तर त्यांच्या गाड्यासुद्धा बघू आपण. सुंदर अशा मोठ्या मोठ्या गाड्यासुद्धा आहेत, कोणतरी व्ही आय पी इथे आलेच असणार नक्की. हा पॅलेस बांधण्याच्या मागचा हेतू असा आहे की जेव्हा इथे अकाळ पडला होता तेव्हा तिकडच्या माणसांना रोजगार नव्हता होते, सो हा पॅलेस त्यांच्याकडे बांधून घेतला आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला या राजाने. तिकडचा बाहेरचा एरिया इथे तिकीट काउंटर आहे आणि आपण इकडे एंट्री केली होती. सो हा उमेद भवन पूर्ण आणि आता आपण जाऊया त्यांच्या गाड्या बघायला, एंटिक कार्स सगळ्या.
असं फसत आहे की पहिलेच आपण बघितलेलं आता दुसरीकडे जाणार आहेत कुठे कुठं तिकडे पोचल्यावरती तुम्हाला मी सांगतो. चला निघूया इकडनं. आम्ही आपण आता पोचलेलो आहे जयवंत तडा इथे. होऊ शकतं आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे दगडांचे जे बांधकाम वगैरे कसं केलं आहे आणि तलाव पण आहे छोटंसं. वर जाण्यासाठी एंट्री आहे पण बंद केलेलं आहे. आपण जाऊ शकतो आणि इथे तिकीट काउंटर आहे समोरच. तिकीट काढून आपण जाऊन बघूया. चला जसवंत थडा जोधपूरमध्ये सफेद संगमरवरीच्या दगडाने बनवलेला मेहरनगडच्या जवळ स्थित स्मारक म्हणजेच जसवंत थडा. हे स्मारक 1899 जयवंतसिंगच्या मुलांनी म्हणजेच महाराजा सरदार सिंग यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधला आहे. मारवाडचे शाही घराणे आजही याचा स्मशानभूमी म्हणून उपयोग करतात. संगमरवरी दगडावर बारीक कोरीव काम बघून व स्मारकावर घुमट पाहून एक मंदिर असल्याचाच भास होतो. तसेच काहीच भाग ताजमहल सारखे बांधले आहेत त्यामुळे याला मारवाडचा ताजमहल सुद्धा म्हटले जाते. जसवंतराच्या बाजूला स्थित असलेले तलाव हे महाराजा अभय सिंग यांनी 1724 ते 1749 या दरम्यान बांधले आहे. याला म्हणतात देवकुंड. मी तलाव म्हटलं मागाशी पण हे कुंड आहे. मॅनमेड बनवलेलं आहे. एकाने खाली झालं एंट्री आहे.